नाना भाऊ, तुम्ही मी बघतो कुठे दिल्ली असो, कुठे कर्नाटक असो, कुठे तामिळनाडू असो, तुम्ही चोहोकडे येत आहे. प्रांताध्यक्ष असं फिरत एवढे फिरत असतील असं मला वाटलं नाही. दोनदा प्रांताध्यक्ष होतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, पण एवढं काय मी कधी फिरवत. एखाद्या राज्यामध्ये एखादं राज्य बदलत असताना अनेक वेळेस असं होतं, अरे फार चांगलं होतं, फार वाईट वाटलं गेले ते. पण ज्या चिडीने ते लोक बोलत होते की यांना आम्ही कधी आता स्थान देणार नाही, मला वाटतं की एक राज्याची ही भूमिका आहे. तसंच झालं, इंदिरा गांधी एकट्या चिकमंगलूरवरून केवढा त्रास दिला इंदिरा गांधींना त्यावेळेच्या जनता दल सरकारने, आणि त्या चिकमंगळूरमधून निवडून आल्या आणि तिकडून सगळं वारं वाहत निघालं. तशी स्थिती आज देशामध्ये कर्नाटकाने दाखवून दिलेली आहे की हे वारं हे सतत वाहत राहणार आहे. पण ते नुसतं वाहत राहणार आहे, बोलून वगैरे नाही चालणार. आपल्याला सगळ्यांना फार जोरात आपली भूमिका घेऊन काम करावं लागणार आहे. प्राध्यापक निंबरगिलच्या सारखे विचारवंत सहकारी आज इथं ते आले. मी त्यांचं स्वागत करत असताना एवढंच म्हणेन की वंचित समाजामधून आलेला एक मोठा नेता, की त्याला देखील ते विचारवंत आहेत, प्रोफेसर आहेत संगमेश्वर कॉलेजमध्ये आणि अनेक लोकांना ते शिकवतात. त्या समाजातून येणारी एवढी प्रगल्भतेची बुद्धिमत्ता असणारा हा नेता आमच्याकडे आला आणि आज त्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका मांडली. की मला वाटलं होतं की एवढे दिवस भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं, मला वाटलं सब इथे प्रवेश घेताना जरा थोडा चाचऱ्यात वगैरे असं घ्या. की स्पष्टपणानं सांगितलं याची गरज आहे आज देशामध्ये, की ॲनालिसिस करून समाजाला सांगणं आणि त्या ॲनालिसिसवर आपले समाजाचे लोक बरोबर घेऊन जाणं अतिशय महत्त्वाचे मत. नाना भाऊ, मी बघतो कुठे दिल्ली असो, कुठे कर्नाटक असो, कुठे तामिळनाडू असो, तुम्ही चोहोकडे येत आहे. प्रांताध्यक्ष असं फिरत एवढं फिरत असतील असं मला वाटलं नाही. मी एकदा नाही, दोनदा प्रांताध्यक्ष होतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, पण एवढं काय मी कधी फिरवत. पण तुमच्यातली जी उमेद आहे आणि जी तुमच्या मनामधली पिढा आहे.